नमस्कार मंडळी, कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया एक वेगवान आढावा कृषी विषयक बातम्यांचा. कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. नवी दिल्लीत कृषी भवन येथे तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयाने खासगी कंपन्यांशी 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. विदर्भात संततधार पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल तसेच शेतात लावलेल्या साहित्याचे अतोनात नुकसान होत आहे. शेताच्या आसपास असलेले नदी नाले ओसंडून वाहत असल्यामुळे घाण व इतर पिकेही वाहून गेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नुकतच जागतिक बांबू दिन आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विलास भोले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही गिरीराज, डॉक्टर उदय पाटील, सुनील जोशी, डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर विपिन कुमार चावला, डॉक्टर सीतालक्ष्मी हे उपस्थित होते. तसेच नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर देवानंद पंचबाई, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय इलोरकर, शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत राऊत कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे महानिर्मिती कंपनीकडनं तब्बल 16 मेगावॅट वीज निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प विदर्भातील सर्वाधिक वीज निर्मिती क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून दररोज 70-80 हजार युनिट सौर ऊर्जेची निर्मिती होत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुसद तालुक्यातील काटखेडा गावातील जय खिल्लारे शेतकऱ्यांना गणपती बाप्पाचं एक भक्तिगीत प्रेक्षकांच्या समोर आणलं. शेतकऱ्यांच्या या गीताला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. त्रिदेव चव्हाण व दिलीप राठोड यांच्या सोबत मिळून हरीश गावंडे यांच्या आर्थिक सहकार्याने हे गाणं तयार करण्यात आलं. खिल्लारे सरांकडे भरपूर साऱ्या कॉम्पोजिशन्स होत्या आणि माझ्याकडे पण खूप सारे सॉंग्स होते. तर अल्टिमेटली आम्ही विचार करत होतो की आमचे सॉंग्स कसे बाहेर काढायचे, पण आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटत नव्हता. तर आमच्या तिघांची भेट श्रीदेवच्या स्टुडिओला झाली. तिकडे चांगली मैत्री आमची वाढत गेली आणि त्याच्यानंतर आम्हाला अल्टिमेटली हरीश सर आहेत, हरीश सरांचा आम्हाला चांगला सपोर्ट भेटला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही स्टुडिओ उभारला आहे. नमस्कार, मी विजय वंजारी मागील 30 वर्षापासून फुलाचा व्यवसाय करीत आहे. इथे 20 वर्षापासून फुल मार्केटचा अध्यक्ष म्हणून आहे. उत्पादक ठोक व चिल्लर पुष्प विक्रेता संघ या संस्थे अंतर्गत मी काम करीत आहे. इथे अनेक वर्षापासून फुल मार्केट हा व्यवसाय चालू आहे, त्यामुळे इथे जोडधंदा शेतीला सगळ्यात जास्त प्रमाणात जर जोडधंदा म्हणून जर काम करत असेल तर फुल हा जोडधंदा म्हणून काम करत आहे. कारण की फुलाचं उत्पादन जगण्यापासून तर मृत्यूपर्यंत हा फुलाचा काम लागतो आपल्याला. प्रत्येक ठिकाणी त्याचा व्यवसाय करण्याची संधी मिळते आणि प्रत्येक कास्तकाराला त्याच्यापासून अर्निंग होते. तर इथनं जो माल जातो तो UP, MP, छत्तीसगड इथे सर्व आणि पूर्ण विदर्भामध्ये इथला माल सप्लाय होतो, त्यामुळे इथे मालाची आवक खूप कमी आहे. त्यामुळे जर आपल्या विदर्भातील कास्तकारांनी जर फुलं लावले तर त्याचं बेनिफिट आपल्याला होईल आणि शेतीबरोबर आपल्याला पूरक धंदा म्हणून आणि आपला अर्निंग वाढवण्यासाठी जो रेग्युलर आवक जी आहे ती या फुलाच्या माध्यमातून होईल. तर आपल्यासाठी आपल्या फुल मार्केटमध्ये शेवंती, गेंदा, रजनीगंधा, गुलाब, जरबेरा, डच अशा अनेक प्रकारचे फुलांची डिमांड विविध ठिकाणून आपल्याला येत असतात, पण आपल्या इथे पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपण जर सर्वात जास्त विदर्भातील लोकांनी जर फुलांचा व्यवसाय केला
आणि फुलं जर उत्पादन केलं तर त्याच्यासाठी आपल्या सोन्यासारखी बाब नाही, कारण की आपण रेग्युलर रोज अर्निंग करू शकतो. आज आमच्या इथले फुल मार्केटमध्ये फुलं आणणारे कास्तकार रोज कमीत कमी 2,000 पासून तर 20,000 रोज आवक करतात. त्यासाठी माझी तरी सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फुलांची शेती करून आपली अर्निंग आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्या करण्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या फुल मार्केटमध्ये आमचे सभासद म्हणून 70 व्यापारी काम करतात. त्यांच्याजवळ कमीत कमी 5 ते 10,000 कास्तकार हे रेग्युलरमध्ये फुलांची देवाणघेवाण करतात. त्याचप्रमाणे इथे सीझनेबल म्हणजे दिवाळी, दसरा आणि गणपती या सीझनमध्ये झेंडू, शेवंती, अष्टर, रजनीगंधा, गुलाब या प्रकारच्या मालांची भरपूर प्रमाणामध्ये डिमांड असते आणि ते इथले कास्तकार पूर्ण नाही करू शकत. म्हणून आम्ही हैदराबाद, पुणे, नाशिक इथनं मालाची सप्लाय करतो. पण माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी इथे हे करून उत्पन्न काढून इथल्या लोकांची त्यांची पूर्तता करावी. म्हणून आपल्याला मी अशी विनंती करतो की त्यांनी फुलाचा व्यापार करावा. आणि इथे नागपूरमध्येच जर आपण विचार केला तर 2,000 फुलांची दुकानं आहे, त्यांनाही इथे रेग्युलरमध्ये माल लागत असतो. आणि विदर्भामध्ये सर्व ठिकाणी जे फुलांची दुकानं आहे त्यांना सगळ्यात जास्त नागपूरमधूनच माल सप्लाय होतो. तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की त्यांनी फुलांचा जोडधंदा करावा. आणि त्याचप्रमाणे यांना रेटही चांगले असते. गुलाब आता मोहरममध्ये 100 ते 150 रुपये किलोपर्यंत विकला, शेवंती 100 ते 150 रुपये किलो, रजनीगंधा 100 रुपये किलो विकला आणि गेंदा 60 रुपये 70 रुपये किलो, 50 रुपये किलो अशा हिशोबाने रेट मिळतात. आणि आपण अर्धा एकरी जर लावलं किंवा 1 एकरी लावलं तर रोज 100 किलो माल निघते. त्याला जर आपण 30 रुपये 40 रुपयाच्या क्वांटिटीत बी विचार केला तर रोज प्रत्येक कास्तकार 3-4 हजार रुपये आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. याचप्रमाणे तुमची आर्थिक सहायता होईल आणि तुमची फॅमिली आणि तुमचं आर्थिक पाठबळ मिळेल. त्यासाठी माझी विनंती आहे की सगळ्यांनी या फुलांच्या व्यवसायामध्ये यावं आणि शेती करावी. त्याचप्रमाणे पॉली हाऊस, जरबेरा, डच हेही उत्पन्न घ्यावे. कमी जमिनीमध्ये कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळू शकते. माझं सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की शेतीबरोबरच आपण फुलाचा व्यवसायही त्याच्याबरोबर जोडधंदा म्हणून त्याचा उपयोग करून घ्यावा. त्याची तुम्हाला आर्थिक खूप मदत मिळेल आणि विदर्भातील जो शेतकरी आहे त्यांनाही यापासून उत्पन्न चांगलं मिळेल. त्याचप्रमाणे मी कृषी कल्याण यूट्यूब चॅनलचं फुल मार्केटचं अध्यक्ष म्हणून त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. नमस्कार. कृषी कल्याण हे आपले कृषी